हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या। नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर, कल्याण, भिवंडी, ठाण्यासह मुंबईतील 6 जागांवर सोमवारी मतदान। फतवे काढून निवडणूक लढणाऱ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही बोट जिहाद करू शकता तर आम्ही बोट यज्ञ करू शकतो। फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला बोल। मवियाला सर्व 48 जागा मिळतील। 4 जूनला इंडियाचं सरकार येऊन अच्छे दिन येतील, उद्धव ठाकरेंचा दावा। तर उद्धवजींचं कर्तृत्व मोठं, ते 49 जागा जिंकतील। फडणवीसांचा खोचक टोला। महाराष्ट्रात महायुतीचं वातावरण, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून चांगलं पाठबळ मिळेल, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास। भाजपला जिथे पराभव दिसतोय तिथे मतदानाआधीच नागरिकांच्या बोटाला शाई लावली जाते, उद्धव ठाकरेंचा आरोप। तर बीडमध्ये अधिकाऱ्यांना धमकावून भाजपकडून बोगस मतदान केल्याचा व्हिडिओ, रोहित पवारांकडून ट्विट। आधी ईव्हीएमवर, नंतर मतदानाच्या टक्केवारीवर आणि आता बोटाच्या शाईवर टीका सुरू। पराभव दिसू लागल्यानं आरोप, आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार। माझ्या देशभक्त शब्दांवर आक्षेप घेणारे देशद्रोही, हिंदू शब्दावरून टीव्ही 9 मुलाखतीत फडणवीसांनी केलेल्या टीकेनंतर ठाकरेंचं प्रत्युत्तर। सुरुवातीला सक्षम नसल्यानं भाजपला आरएसएसची गरज होती, आता आम्ही सक्षम, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जेपी नड्डांचं मोठं वक्तव्य। भाजप आरएसएसवरही बंदी घालू शकतं, राजकीय जन्म दिला त्याच संघाला भाजप संपवायला निघालाय, नड्डांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंची टीका। पुणे सोलापूर रस्त्यावर होर्डिंग कोसळून दुर्घटना, कवडीपाट टोल नाक्याजवळील गुलमोहर लॉन्स कार्यालयासमोरची घटना, मिरवणुकीसाठी आणलेला घोडा गंभीर जखमी, तर वाहनांचंही मोठं नुकसान। राज्यामध्ये पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज, काही भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस बरसणार। आपचे खासदार, आमदार, नेते उद्या भाजप मुख्यालयाजवळ आंदोलन करणार, ज्याला तुरुंगात टाकायचं असेल त्याला टाका, अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।